जळगाव जिल्ह्यामध्ये चोपडा, यावल, शिरपूर, त्याचबरोबर जळगाव ग्रामीण आणि धरंगाव असे 5 तालुके आहेत की ज्या 5 तालुक्यांच्या मध्यभागी तापी गिरणा नावाच्या नदी वाहत असतात. 1961 साली जो रस्ता VDR होता त्या VDR रस्त्यावरून 1981 साली दर्जेवाडमध्ये हा रस्ता स्टेट हायवेमध्ये झाला आणि 1981 पासून त्या रस्त्यावर 1.25 किलोमीटर लांबीचा पूल व्हावा ही मागणी त्या काळापासून होती. पण ती मागणी मागत असताना त्यावेळेसच्या शासनाने म्हणा किंवा त्या काळामध्ये लक्ष देण्यात आलं नाही, पण केळी हा जो बेल्ट आहे केळीकरता जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते म्हणजे तो म्हणजे रस्ता. त्याचा हा सगळ्यात 5 तालुक्यांना जोडणारा हा पूल हा मध्य प्रदेशमध्ये जातो, हा गुजरातमध्ये जातो, असा 152 कोटी रुपयाचा हा पूल. याची काल मंजुरी मिळाली. या पूलचं वैशिष्ट्य असं आहे की या पुलाची काम करत असताना एकही इंच जमीन ही शेतकऱ्याची त्याच्यामध्ये ॲक्वायर केली जाणार नाही आहे. 45 ते 40 लाख लोक वापरतील असा नवीन पूल होणार आहे, ज्याच्याकडून 70 किलोमीटर अंतर हे MP चं वाचणार आहे, अशा पद्धतीचा हा पूल आमचा होतो आहे.